हेलो, किसका फोन है? कबीरा वो उसको बोल बाबूराव मर गया, बाबूराव सुबह में ही मर गया यार। राजू उसको बोल बाबूराव मर मेरा गया, मामा नहीं है वो, उसको बोल। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बैक माय यूट्यूब चैनल भारतीय मैजिकल ब्यूटी। सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजे भारतीय मॅजिकल ब्युटीमध्ये। तर आज माझ्या मुलाचा 12वीचा रिझल्ट आहे आणि आज त्याचे मी तुम्हाला रिझल्ट काय लागणार आहे सगळ्यात जास्त आतुरता त्याची आहे आणि त्याचे एक्सप्रेशन आता मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर चला बघूया आता आपण लवकरात लवकर रिझल्ट। आ गया मेरे रिजल्ट का तमाशा देखने। तुम्ही बघू शकता त्याचे एक्सप्रेशन्स, अगदी सेकंदा सेकंदाला त्याला टेन्शन येत आहे। टेन्शन फक्त आताच येत आहे आम्हाला, कारण आम्ही वर्षभर काही टेन्शन घेतलेलंच नाही आहे, पहिल्यापासूनच आम्ही टेन्शन घेत नसतो। पण आता रिझल्ट लागल्यानंतर थोडा आमचा एक कार्यक्रम होणार आहे, तो म्हणजे रडण्या पडण्याचा कार्यक्रम असतो। तो आम्ही पहिलीपासून 12वीपर्यंत तोच कार्यक्रम बघत आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाची सवय झालेलीच आहे आम्हाला। आता थोडा वेळ एक तास रडण्याचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर सगळं नॉर्मल होईल। आता आणखी रिझल्ट लागायचाच आहे, तर चला बघूया आपण लवकरात लवकर रिझल्ट। कॅपिटल बी एच ए आर टी रिझल्ट बघत आहोत आम्ही, पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्हाला रिझल्ट लवकर बघता नाही येत आहे। तरी आता इंटरनेटचं सर्व्हर थोडं डाऊन झालेलं आहे आणि त्यामुळे आमची आतुरता तर अगदी लागलेलीच आहे। तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघू शकता, एक तर त्याला स्वतःचा रोल नंबरही आठवत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला कळत नाही आहे। आता सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमचं टेन्शन खूपच जास्त वाढत चाललेलं आहे। इकडे बघ थोडं वर चेहरा तर दाखव। तर मग आज पार्टी आहे आमच्याकडे, तर सर्वांनी पेढे खाण्यासाठी या। आणि माझे हसबंड सुद्धा अगदी सुट्टी काढून बसलेले आहेत, मुलांसाठी त्यांनी एवढा अमूल्य वेळ दिलेला आहे की अर्धा दिवस त्यांनी सुट्टी काढली, म्हणजे खूप मोठी। आणि आताच तुम्ही बघत आहात, जस्ट आताच रिझल्ट लागलेला आहे। इकडे बघ बेटा बेटा, आणि माझ्या मुलाला मार्क्स मिळालेले आहे, अपेक्षापेक्षा खूपच चांगले मिळालेलं आहे। एवढी अपेक्षा नव्हती मला की टेन्थपेक्षा एक पाऊल थोडं पुढेच आहे। जस्ट आताच त्याचा रिझल्ट लागलेला आहे, तुम्ही बघू शकता त्याच्याकडे। इकडे बघ बेटा, किती मिळालेले आहेत तुला? आणि त्याला मिळालेले आहेत मार्क्स 73 मिळालेले आहे त्याला, म्हणजे त्याच्या अपेक्षापेक्षा खूपच छान। अगदी त्याने मेहनत केली होती, रात्रंदिवस एक केलेलं होतं आणि त्याच्या मेहनतीला फळ आलेलंच आहे। तर तुम्ही बघू शकता एक्सप्रेशन त्याचे कसं वाटत आहे बाळा तुला? किती मेहनत केली होती तू आणि किती तास अभ्यास केला, थोडं काही सांगू शकतो नवीन पिढीला? इकडे बघ, काही बोलू इच्छितो तू? तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे। आपण भी एक चाय का दुकान खोलेगा, चाय बिस्कुट लेमन सोडा राइस प्लेट सब बेचेगा। आणि 10वीपेक्षाही तू थोडासा पुढे गेलेला आहे, त्याच्यामुळे तर मला खूपच अभिमानच वाटतो तुझा। ज्या मुलांना 90-99 आहे, मला त्याच्यापेक्षा मला माझ्याच मुलाचा अभिमान आहे की त्याने रात्रंदिवस एक करून 70% मिळालेले आहे। त्याच्यामुळे त्याला आता आमचं समोरचं टार्गेट राहील जेईई एक्झाम आणि सीईटी एक्झाम, तर ते तर खूपच मोठं आमच्यासाठी आहे की त्या दिवशी तर आम्हाला लपून बसावं लागते की काय, तर असंच वाटत आहे। तर आता बघूया काय होते। तर चल आता पुढलं टार्गेट राहील आपलं जेईई। तर चला मग आता एकदाचा फायनली रिझल्ट लागलेलाच आहे, त्याच्यामुळे आता चला आम्ही पेढे आणणार आहोत आणि सेलिब्रेट करणार आहोत।
की खूप बरं वाटत आहे मला की चला एकदाच लागला रिझल्ट. आणि मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे की त्याने मेहनतीने एवढे पर्सेंटेज मिळवलेले आहे. त्याच्यामुळे त्याला माझ्याकडून पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरचे. इकडे बघ बेटा पार्थ, इकडे बघ पार्थ. नाही आता तो सध्या एक्सप्रेशन काही दाखवणार नाहीये. तर तुम्हाला जो म्हटलं होतं रडण्याचा कार्यक्रम, तर मला तरी असं वाटतं की आता होईल की नाही होईल. 70% म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा थोडे जास्त आहे. तर हायेस्ट आहे आजपर्यंत ही आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. 10 पहिल्या वर्गापासून ते 12वीपर्यंतचा हा सर्वात मोठा आणि सगळ्यात चांगला रिझल्ट आहे. तर त्याच्यामुळे रडण्याचा कार्यक्रम मला तरी असं वाटतं की आज नाही होऊ शकणार. तर फ्रेंड्स आता आपण इथेच थांबूया. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा. तोपर्यंत चला खुश रहा, सुखी रहा आणि आनंदी रहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत रहा.